वेलकम टू इमॉर्टल बायोलॉजी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत पोलन, पोलन पिस्टल इंटरॅक्शन हा व्हिडिओ समजण्याआधी तुम्हाला पोलन्स काय आहेत हे माहीत असणं गरजेचं आहे त्यानंतर पिस्टलमधलं स्ट्रक्चर म्हणजे ही ओव्हरियन कॅविटी आणि इथं ओव्हल आणि ओव्हलमध्ये असणारा एम्ब्रिओसॅक एम्ब्रिओसॅकचं स्ट्रक्चर हे असं दाखवलं होतं वर काही सेल्स होत्या आणि खाली काही सेल्स होत्या वरच्या सेलना म्हणला होतं आपण सेल्स आणि खालच्या सेलना म्हणलं होतं सिनर्जिड्स सिनर्जिड्स मध्ये खाली दोन होत्या आणि मधात एक होता एग्स आहे तर या एग्स पर्यंत मेल गॅमेट आपल्याला पोहोचवायचे आहे पोलन पिस्टल इंटरॅक्शन मध्ये काय होईल पॉलिनेशन ग्रेन्स इथे येऊन पडले बाय द पॉलिनेशन काही पोलन ग्रेन्स इथे येऊन पडले पॉलिनेशन कोणत्या एका स्पेसिससाठी बांधून ठेवलेलं नाही की याच स्पेसिसचे पोलन ग्रेन्स हे ऍनिमल घेऊन जातील किंवा हे एजंट्स घेऊन जातील असं नाही सगळ्याच प्रकारचे पोलन ग्रेन्स ते घेऊन येतील म्हणजे एका स्टिग्मावर खूप साऱ्या प्रकारचे ग्रेन्स येऊन पडू शकतात ठीक आहे त्याच्यापैकी आपले स्वतःचे पोलन ग्रेन्स कोणते हे ओळखणे या ओळखण्यासाठी या ग्रेन्स आणि या पिस्टलमध्ये काहीतरी केमिकल कम्युनिकेशन होते यालाच आपण म्हणतो पोलन पिस्टल कम्युनिकेशन स्टिग्मावर आलेल्या ग्रेन्सपैकी जे स्वतःच्या स्पेसिसच्या आहेत त्यांना इथं स्टॉप केलं जातं बाकीच्यांना रिजेक्ट केलं जातं ठीक आहे जे स्वतःच्या स्पेसिसच्या आहेत मग त्यांच्यापैकी कॉम्पेटेबल कोणता आहे कोणता असाय जो एम्ब्रिओ तयार करू शकतो हे ओळखले जाते बाय द केमिकल कम्युनिकेशन ठीक आहे तर जर याच्यापैकी कम्फर्टेबल असेल तर त्याला नरिशमेंट दिल्या जाते कोण देते तर इथं असणाऱ्या पॅरन कायमाटा सेल ज्या आहेत ह्या सिक्रेशन करतात वॉटरचं आणि नरिशमेंटचं जर समजा हा ग्रेन्स आहे हा पोलन ग्रेन्स हेल्दी आहे तर हा काय करेल सिक्रेट झालेलं जे वॉटर आणि नरिशमेंट आहे हे ॲब्झॉर्ब करण आणि स्वतःची साईज अशी थोडीशी वाढवून घेईल आपण पोलन ग्रेनचं स्ट्रक्चर पाहिलं हे वरून एक्झाईन एंटाईनचा एक अशा लेअर होत्या आणि इथं जर्म पोअर होता जर्म पोर ठीक आहे आता या जर्म पोअरचं काय काम आहे मी तुम्हाला सांगणार होतो तर याचं काम आहे जेव्हा साई याची साईज वाढली नरिशमेंट आणि वॉटर घेऊन तेव्हा या साईज वाढल्यानंतर या जर्म पोर जिथं एक्झाईन एंटाईनची जी थिकनेस आहे कमी आहे तिथून ट्यूब तयार होईल तिथून ट्यूब तयार होईल आणि हा ट्यूब खाली खाली मूव होईल म्हणजे इथं समजा हा कन्सिडर करू यांना सक केलं वॉटर अँड नरिशमेंट आणि ट्यूब तयार करेल आणि हा ट्यूब असा मूव व्हायला लागेल खाली खाली कशाकडे तर ओव्हरियन कॅव्हिटीकडे हा ट्यूब असा तयार होईल हा ट्यूब हा ट्यूब ग्रो होण्यासाठी एक केमिकल लागेल ज्याला म्हणेल आपण सुक्रोज आणि दुसरा आहे बोरिक ॲसिड बोरिक ॲसिड काय करेल तर जर्मिनेशनचं ॲक्सलरेशन करेल जर्मिनेशनची स्पीड वाढवेल ठीक आहे तर हा ट्यूब असा इथपर्यंत आला ट्यूब जो आहे हा ओव्हरीमध्ये एंटर करेल आणि ओव्हरीमधून नंतर तो ओव्हलमध्ये एंटर करेल हा ट्यूब ओव्हलमध्ये कोणत्या साईडनं एंट्री करतो याच्यावरून त्याचे तीन नावं आहेत सगळ्यात पहिला आहे जर ट्यूब चलाझल साईड साईडनं एंट्री करत असेल तर, तर ती आहे चलाजोगामी तो जर मायक्रोपेलर एडनं एंट्री करत असेल तर ती झाली पोरोगमी आणि जर समजा कोणत्याही दुसऱ्या साईडनं ठीक आहे कोणत्याही दुसऱ्या साईडनं जर एंट्री करत असेल पोर ट्यूब तर त्याला म्हणतो आपण निजोगमी हे झाले तीन टाईप एक गोष्ट लक्षात घ्या हा ट्यूब कोणत्याही साईडनं ओव्हलमध्ये एंट्री झाली चलाजोगामी असो पोरोगमी असो किंवा काहीही असो पण शेवटी हा ट्यूब इथंच येऊन मिळेल म्हणजे हे हे आपण इमरं स्ट्रक्चर थोडंसं मोठं कळूयात ठीक आहे जर हे स्ट्रक्चर असं असेल ठीक आहे तर काहीही झाले तरी ट्यूब हा इथे येणारच इथं फिलिफॉर्म ऍपेरायटस असते ज्याच्यापर्यंत हा ट्यूब येईल ठीक आहे आता या ट्यूब तयार झाला म्हणजे फक्त एक हॉलो ट्यूब नाही तर याच्यामध्ये काहीतरी सबस्टन्स पण ट्रॅव्हल होणार आहे तर हे आपण डबल फर्टिलायझेशनमध्ये पाहणार आहोत आतापर्यंत आपण पाहिलं की ट्यूब कसा तयार झाला ट्यूब तयार होण्यासाठी काहीतरी ॲब्झॉर्प्शन केलं वॉटर अँड नरिशमेंट आणि या नरिशमेंटमुळं काय झालं आहे ट्यूब तयार झाला आहे आणि ट्यूब शेवटी ओहरेन कॅव्हिटीमध्ये आला ओव्हरिन कॅव्हिटीमधून ओव्हलमध्ये आला आणि ओव्हलमध्ये फिलिफॉर्म ऍप्रॅटस म्हणजे ज्या खालच्या सेल्स आहेत वरच्या अँटीपोडल सेल्स आणि खालच्या सिनर्जिड सेल्स सिनरजिड सेल्सपर्यंत हा ट्यूब आलेला आहे ठीक आहे आणि आता याच्यामध्ये काय आहे तर काहीतरी मटेरियल आहे आणि या मटेरियलमधून काय काय वाहत येत आहे हे आपल्याला डबल फर्टिलायझेशनमध्ये पाहायचं आहे पोलन पिस्टल इंटरॅक्शन नंतर आपल्याला पाहायचं की डबल फर्टिलायझेशन म्हणजे नेमकं काय असते हा पाहिला होता पोलन ग्रेन्स पोलन ग्रेन्सचं स्ट्रक्चर पाहिलं होतं एक्झाईन एंटाईन आणि त्याच्या आत काहीतरी चेंजेस झाले होते एक व्हेजिटेटिव्ह पार्ट होता मोठा ठीक आहे आणि दुसरे छोटे छोटे दोन पार्ट होते जनरेटिव्हचे ज्याला आपण म्हटलं होतं मेल गॅबेट म्हणजे ही आहे थ्री सेल स्टेज ठीक आहे जेव्हा हे पिस्टलवर येऊन पडलं यानं वॉटर नरिशमेंट सक करून एक ट्यूब तयार केला कुठून तर जम पोरमधून आणि हा ट्यूब तयार झाला ठीक आहे आणि याच्यामधून काय वाहणार तर हा व्हेजिटेटिव्हचा पार्ट आणि हे दोन गॅमेट आता फ्लो होणार ठीक आहे तर याच्यातून व्हेजिटेटिव्हचा पार्ट आणि गॅमेट फ्लो होणे म्हणजे ट्रॅव्हल करणे या ट्रॅव्हल करण्याच्या प्रोसेसला म्हणतो आपण सिफॅनोगमी काय म्हणतो सेफॅनोगमी सिफॅनोगमी म्हणजे काय ट्रॅव्हलिंग ऑफ व्हेजिटेटिव्ह पार्ट अँड मेल गॅमेट्स ठीक आहे हे झाले सिफॅनोगमी सिफॅनोगमीमधून हे इथपर्यंत आले इथपर्यंत आल्यानंतर ह्या ज्या सिनर्जीच्या पार्ट आहेत या फिलेफॉर्म ॲप्रेटसमधून ट्यूब इंटर झाला आणि हे व्हेजिटेटिव्ह पार्ट जो आहे याचं काम इथं संपलं आता राहिले हे जनरेटिव्हचे किती आहेत एक आणि दोन किती गॅमेट आहेत एक आणि दोन तर त्याच्यापैकी एक गॅमेट हा इथं एग्जला मिळेल हा एग्जला मिळेल ठीक आहे जो एक एग्स प्लस मेल गॅमेट इथे एग्जला मेल गॅमेट मिळाला याला म्हटलं आपण सिंगॅमी काय म्हटलं याला सिंगॅमी याच्यापासून एम्ब्रिओ तयार होणार एम्ब्रिओ कल एक मेल गॅमेट इथं एक्झला मिळाला ज्याला आपण सिंगॅमे म्हटलं तिथं एम्ब्रिओ तयार होणार आणि हा दुसरा जो आहे हा दुसरा वर जाऊन हे जे सेकंडरी न्युक्लियस आहे याला मिळेल म्हणजे इथं झालं तीन तीन न्यूक्लियस झाले ठीक आहे तर याला म्हणायचं ट्रिपल ट्रिपल फ्युजन याला म्हणायचं ट्रिपल फ्युजन आणि या ट्रिपल फ्युजनपासून तयार होतात पेनसेल पेन याला म्हणतात प्रायमरी एंडोस्पर्मिक न्यूक्लियस काय झालं एक इथं मिळाला एक दुसरा न्यूक्लियसपर्यंत गेला ज्याला म्हटलं आपण ट्रिपल फ्युजन त्याच्यापासून तयार झाला पेन आणि पेनला म्हणतो आपण प्रायमरी एंडोस्पर्मिक न्युक्लियस याच्यापासून तयार होणार एंडोस्पर्म त्याच्यापासून तयार होणार एन्डोस्पम बघा एम्ब्रिओ तयार झाला आणि एंडोस्पर्म तयार झाला एम्ब्रिओपासून नवीन प्लांट तयार होण्याची ॲबिलिटी आहे आणि एंडोस्पम काय असतो तर एंडोस्पर्म नरिशमेंट देत असतो एम्ब्रिओला एन्डोस्पम एम्ब्रिओला नरिशमेंट देत असतो हे आपल्याला सेपरेटली पाहायचं आहे डबल फर्टिलायझेशनमध्ये काय पाहिलं व्हेजिटेटिव्ह पार्ट आणि दोन मेल गॅमेट फ्लो होत आले कशातून ट्यूबमधून ज्याला म्हटलं आपण सिफॅनोगमी जर एक मेलगॅमेट एक्झला मिळालं तर त्याच्यापासून एम्ब्रिओ तयार होणार आहे त्याला म्हटलं आपण सिनगॅमी आणि एक मेलगॅमेट कुठं गेला तर सेकंडरी न्युक्लियसपर्यंत गेला आणि सेकंडरी न्युक्लियसमध्ये जाऊन ट्रिपल फ्युजन केलं त्यापासून तयार झाला पेन ज्याला म्हटलं आपण प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस त्याच्यापासून तयार होणार एंडोस्पम एंडोस्पमचं काम असते जेव्हा एम्ब्रिओ तयार होत आहे तेव्हा एम्ब्रिओला नरिशमेंट देणे